सूर्यगड आणि इथे जे काही प्लांट भविष्यात स्पॉन्सरी लावणार आहे, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज जे मोस्ट अवेटेड आहे ते सुरू होण्यासाठी एक वाव झालेला आहे किंवा सुरुवात झालेली आहे? तुम्ही स्वतः आता या ठिकाणी होतात आणि तुम्ही व्हिज्युअल्स देखील घेतले असते, अतिशय चांगलं काम हे चाललेलं आहे. आज मायनिंगमुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती झाली आहे. लोकल जी कम्युनिटी आहे, समाज जो आहे, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग मिळत आहे. आता आपण मोठी बघितली आहे की ज्या लाईट मोटर व्हेकल चालवत आहेत, काही हेवी मोटर व्हेकल देखील चालवत आहेत, त्यांना शिवणकामाची त्या ठिकाणी शिकवण दिलेली आहे. वेगवेगळ्या लोकांना टेक्निकली ट्रेन या ठिकाणी केलं आहे, काहींना कम्प्युटरमध्ये ट्रेन केलं आहे. त्यामुळे अतिशय चांगलं काम या ठिकाणी होत आहे. आता पुढच्या काळामध्ये इथे हॉस्पिटलचं काम सुरू झालं आहे, हॉस्पिटल होणार आहे हेड्रीमध्ये. त्या ठिकाणी शाळा चांगली, सीबीएसई स्कूल त्या ठिकाणी होते आहे. वेगवेगळ्या प्रकारे एक समृद्धी आणण्याचा हा प्रयत्न आहे. आणि आता जी काही कोनसरीला जागा दिली होती तिथला प्लांट जवळपास रेडी आहे आणि त्या प्लांटचं उद्घाटन करायचं आहे आणि पुढच्या प्लांटचं भूमिपूजन करायचं आहे. कारण जवळपास 20,000 कोटीची अधिकची गुंतवणूक त्या ठिकाणी ही येणार आहे. त्यासोबत एक मिनरल म्हणजे मायनिंग ट्रान्सपोर्टेशनचा रोड देखील आपल्याला तयार करायचा आहे. कारण आज लोकांचा रोष असा असतो की अनेक वेळा ऍक्सिडेंट्स होतात, मग तिथे मृत्यू होतात, त्यातनं रोष तयार होतो. त्यामुळे एक डेडिकेटेड चांगला रोड जर तयार केला तर त्यातनं ट्रान्सपोर्टेशन मायनिंगचं त्याच्यात देखील अडचण येणार नाही. आणि त्यासोबत आता इथनं जी काही कोनसरीला स्लरी न्यायची आहे त्याचं देखील एक स्लरी पाईपलाईन 87 किलोमीटरची तयार करण्याचा मानस हा देखील या ठिकाणी लॉयड आणि त्रिवेणीने तयार केलेला आहे. त्यालाही आम्ही मदत करू. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमुळे आज एक लोकांचा कॉन्फिडन्स वाढतो आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आता त्यांनी जे काही प्रयोग या ठिकाणी केले आणि दाखवले, इथे जे काही त्यांना मटेरियल मिळत आहे त्या मटेरियलमधनं ते अशा प्रकारचं एक्स्ट्रॅक्शन करतायत की ज्यामुळे कोळसा जो काही लागतो किंवा या ठिकाणी जी काही एनर्जी लागते ती 30% कमी करता येईल. म्हणजे एक प्रकारे ग्रीन प्लांट आपल्याला या ठिकाणी तयार करता येईल, प्रदूषणमुक्त तयार करता येईल. आणि त्यासोबत इथले आता हळूहळू सगळ्या व्हेकल्स ते इलेक्ट्रिक करतायत. मी त्यांना सांगितलं आहे मोठ्या प्रमाणात तुम्ही या ठिकाणी झाडं लावली पाहिजेत, एफॉरेस्टेशन त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इथल्या पर्यावरणाला पूर्णपणे त्या ठिकाणी त्याचं संवर्धन करून आणि मायनिंग ऍक्टिव्हिटी करून समृद्धी या ठिकाणी कशी येईल असा प्रयत्न या ठिकाणी चाललेला. हा निश्चितपणे गेम चेंजर या करता आहे की आम्हाला बघितलं असेल ओरिसा सारखं राज्य हे जे देशातलं एक अतिशय गरीब राज्य होत, गेल्या काही वर्षातल्या मायनिंगमुळे आज ओरिसा एका समृद्ध राज्यामध्ये परिवर्तित होत आहे. त्यामुळे जर सस्टेनेबल मायनिंग केलं, पर्यावरणपूरक मायनिंग केलं, कुठेही या ठिकाणी शोषण न करता योग्य केवळ दोहन केलं तर मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात समृद्धी येऊ शकते. आता इथे हळूहळू लोकांचा कॉन्फिडन्स वाढतो आहे. विशेषतः आमचा जो आदिवासी समाज आहे त्यांच्यामध्ये अनेक गोष्टी फैलवण्यात आल्या होत्या की मंदिर तोडून टाकतील, दैवतांना तोडून टाकतील वगैरे. आता सगळ्यांच्या लक्षात येतं की असं काही होणार नाही आहे. उलट जी काही आदिवासी संस्कृती आहे, परंपरा आहे, तिचं अधिक जतन कसं करायचं, कारण ती सस्टेनेबल आहे, ती पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे त्याचं जतन करून आपल्याला विकास कसा करता येईल हा आमचा मानस. सुरक्षेच्या दृष्टीने येऊ घातलेले जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्यांना सुरक्षेची हमी सरकार देणार निश्चितपणे. आता आपण बघू शकता, आत्ताच आम्ही एका एओपीचं देखील या ठिकाणी त्याची पाहणी केली. मोठ्या प्रमाणात सुरक्षेची व्यवस्था इथे उभी केली आहे आपण. त्याच्यामुळेच आज आपण पिपलीबुर्गीची एओपी आहे, फार मोठी एओपी त्या ठिकाणी आहे. या सगळ्या भागामध्ये आपण आता पूर्णपणे इथे आपल्या पोलीसचं डॉमिनेशन आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे वेगळ्या ऍक्टिव्हिटीज इथे होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर लोकल कम्युनिटीज ज्या आहेत, लोक आहेत, गावकरी आहेत, यांचं साथ आणि समर्थन मिळतं हे सगळ्यात महत्वाचं आहे. 14 ते 19 आणि नंतर 22 नंतर गृह विभाग आणि पोलिसांची भूमिका या भागामध्ये फार महत्वाची आहे. बघा असं आहे की इथे जिल्हा प्रशासनाची भूमिका महत्वाची आहेच, पण त्याहीपेक्षा पोलीस प्रशासनाची भूमिका ही दुहेरी आहे. कारण पोलिसांना इथे जनतेचं मित्र देखील व्हावं लागतं. आज ज्या प्रकारचा विश्वास आमच्या पोलिसांनी जनतेचा या ठिकाणी मिळवलेला आहे त्यामुळे हे सगळा विकास संभव आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही एक अत्यंत महत्त्वाची भूमिका आज आपले पोलीस या ठिकाणी बजावत आहेत. आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की काल 33 मेडल आपल्या पोलिसांना मिळाले आणि आता आपण जर विचार केला तर या एका वर्षात 64 मेडल मिळवण्याचा रेकॉर्ड
हा आपल्या गडचिरोलीच्या पोलिसांनी केलेला आहे. ही देखील एक अत्यंत महत्वाची हिंदी में बताइए गडचिरोली जिले के विकास की दृष्टि से इस प्रोजेक्ट को आप कितना महत्वपूर्ण मानते हैं? देखिए आज हम लोग यहाँ सुरजागढ़ में आए हैं और पिछले समय जिस समय मैं मुख्यमंत्री था उस समय हमने माइनिंग की एक्टिविटी यहाँ पर शुरू की और आज वो बहुत अच्छे तरीके से चल रही है. विशेष रूप से हमने उस समय ये कहा था कि इसको कॉलोनी की तरह यूज मत कीजिए, तो इसका बेनिफिक्शन जो है या स्टील मेकिंग है वो यहाँ करना चाहिए. पर मुझे खुशी है कि लॉयड और त्रिवेणी ने मिलकर ये जो उपक्रम यहाँ शुरू किया, कौनसरी में हमने जगह दी थी, पहला प्लांट उनका वहाँ तैयार हो गया है, उसका जल्दी उद्घाटन होने वाला है. अगली एक 20,000 करोड़ की इन्वेस्टमेंट और आ रही है, तो यहाँ पर बड़े पैमाने पर एम्प्लॉयमेंट क्रिएट हो रहा है. हम देख सकते हैं आज जिस प्रकार से कम्युनिटीज के लिए भी यहाँ पर काम हुआ है, ट्रेनिंग का काम हुआ है. अभी आप लोगों के सामने महिलाओं ने बताया किस प्रकार से उनको आज ट्रेंड इस प्रकार से सिलाई का काम मिल रहा है और बहुत अच्छा गारमेंटिंग वो लोग कर पा रहे हैं. या हमारी महिलाएं अभी धीरे धीरे पहले लाइट मोटर व्हीकल चला रही थी, अब अर्थ रिमूवर्स तक चलाने की ट्रेनिंग वो लोग ले रही है. हमारे बच्चे सारे कंप्यूटर का ट्रेनिंग हो, मैकेनिक का ट्रेनिंग हो, अलग अलग प्रकार के ट्रेनिंग यहाँ पर ले रहे हैं. तो एक एम्प्लॉयमेंट का जनरेशन भी हो रहा है. यहाँ पर हॉस्पिटल बन रहा है, यहाँ पर स्कूल बन रही है. तो मुझे ऐसा लगता है कि एक विकास यहाँ पर पहुँचा. हमारा ये मानना है कि ये विकास करते हुए यहाँ की जो परंपराएं हैं, यहाँ की जो आदिवासियों की संस्कृति है, इसको कहीं पर भी हम लोग खत्म नहीं करना चाहते. उल्टा ये ऐसी संस्कृति है जिसने हमारे जल जमीन जंगल को बचाया है, इसलिए उसको साथ में लेकर और एक पर्यावरण पूरक इस प्रकार का माइनिंग हम लोग यहाँ करना चाहते. एक और मुझे यहाँ दिखाया गया है कि माइनिंग में इस प्रकार के अभी एक प्रोडक्ट वो लोग तैयार कर पा रहे हैं कि जो हमारे कोल को रिप्लेस कर पाएगा, 30% से हमारी रिक्वायरमेंट कम कर पाएगा. तो बहुत ही सस्टेनेबली मुझे ऐसा लगता है कि यहाँ पर स्टील का निर्माण होगा, यहाँ स्लरी पाइपलाइन तैयार हो रही है, यहाँ पर मिनरल रोड तैयार हो रहा है. तो मुझे ऐसा लगता है और इसको देखते हुए जब गाँव के लोगों के मन में एक कॉन्फिडेंस बिल्टअप होता है, तो मुझे लगता है कि यहाँ पर इन्वेस्टमेंट भी बढ़ेगा और अपॉर्चुनिटी भी बढ़ेगी. दंडकारण्य में ये रेड कॉरिडोर माना जाता है, माओवादियों का जो गढ़ कहा जाता है इस एरिया को, इसके बाजू में बगल में छत्तीसगढ़ है. तो कुल मिलाकर आप दंडकारण में गढ़चिरौली पुलिस की जो सफलता है उसको किस नजर से देखते हैं? गढ़चिरौली पुलिस को मैं ऐसा मानता हूँ कि गढ़चिरौली पुलिस ने एरिया डोमिनेशन में इतना अच्छा कार्य किया है कि अभी मैं ऐसा मानता हूँ कि अगर आप पिछले कुछ साल देखेंगे तो माओवादियों को गढ़चिरौली जिले में समर्थन भी नहीं मिलता और उनकी रिक्रूटमेंट भी नहीं होती. अब रिक्रूटमेंट बाहर से ज़्यादा हो रही है और यहाँ पर लोगों का समर्थन पुलिस को है. पुलिस ने जिस प्रकार के ऑपरेशन किए हैं और हाईएस्ट कैडर को भी यहाँ पर एक प्रकार से एलिमिनेट करने का काम पुलिस ने किया है, इसलिए हमारे पुलिस को कल ही 33 मेडल्स मिले और इस एक साल में 64 मेडल्स हमारे गढ़चिरौली पुलिस को यहाँ पर मिले. बहुत अच्छा काम उन्होंने किया हुआ है और साथ साथ जिला प्रशासन को साथ में लेकर हमारी पुलिस यहाँ पर अलग अलग लोगों तक पहुँचने का काम करती है, आउटरीच का काम करती है, उनको जो रेवेन्यू बेनिफिट्स है वो भी देने की कोशिश करती है, अलग अलग डिपार्टमेंट की स्कीम्स भी उन तक पहुँचाने का काम पुलिस करती है. तो इसके कारण एक लोगों के मन में विश्वास तैयार हुआ है. थैंक यू सर.